2019 वार शुक्रवार रोजी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कवाडे गट, राजू शेट्टींचा गट, इतर मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांचं विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे. तरी आपण जे 20-25 वर्षापासून आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत असे सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि इतर पक्षातले जे आमच्याकडे आलेले आहेत, भाजपमधून काही आलेले आहेत, मनसेमधून काही आलेले आहेत, शिवसेनेतून काही आलेले आहेत, त्या सर्व बंधूंना मी विनंती करतो की उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण फॉर्म भरण्यासाठी हजर राहावं. 10 वाजता पोहरा मंगल कार्यालयात पहिल्यांदा मेळावा सुरू होईल आणि त्या मेळाव्यानंतर रिस्टर आपण रॅली काढून रॅलीच्या माध्यमातून फॉर्म भरायला जाणार आहोत. माझ्यावर 25 वर्षापासून सातत्याने आपण लढतोय आणि अतिशय जिद्द आणि चिकाटीने आपण मला जे प्रेम दिलं सातत्याने आशीर्वाद दिले ज्येष्ठ श्रेष्ठांनी, तरुणांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिली आणि तुमच्याजवळून जी प्रेरणा किंवा उत्तेजन मी घेतलं त्या उत्तेजनातूनच मला नेहमी सातत्याने ऊर्जा मिळत असते. त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच कालच रात्री माझं तिकीट फायनल झालं. मी आमचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय सोनियाजी, आदरणीय योगेंद्रजी कवाडे, आदरणीय राजू शेट्टी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. यांनी मला पुनश्च एकदा उमेदवारी देऊन या नांदेड तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून भाजप सेनेची सत्ता असून कुठेही विकास झालेला नाही. कार्यकर्त्यांचा विकास झाला असेल आजूबाजूच्या जे जुने लांबच्या फळीतले कार्यकर्ते होते RSS माहिती ते बिचारे कडीपत्त्यासारखे बाजूला पडलेले आहेत आणि त्यांचंही फार मोठा नाराजी आणि जे नवीन भाऊंच्या पुढे पुढे करणारे त्याच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी विकास झालेला दिसतो. भाऊंचा स्वतःचा विकास झाला, बाकी नांदेड तालुका हा सगळा पूर्ण बकास आहे. कुठलाही विकास भाऊ आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत करू शकले नाही या गोष्टीचाही मला खेद वाटतो. आणि हे तालुक्याचं चित्र जर बदलवायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तमाम विधानसभा क्षेत्रातील बंधू, भगिनी, माता, माय, मावल्या, ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, पितृतुल्य मंडळी या सर्वांना मी नम्र प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो की यावेळची ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची असून तुम्ही आपण प्रत्येकजण या रॅलीमध्ये सहभागी व्हा एवढंच मी आम्हाला या निमित्ताने करतो. आणि मला आशीर्वाद द्या ही एक मागणी आपल्या सगळ्यांकडे करतो. तरुणांनी सदिच्छा आणि शुभेच्छा द्या ही तरुणांसाठी आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय आघाडी. ओला राष्ट्रवादी पुन्हा.